पाहूयात पुढली बातमी. सनातन संस्थेकडून आम्ही बदनामची आमची बदनामी सुरू आहे असं धक्कादायक वक्तव्य केले पद्मश्री लक्ष्मण माने यांनी. इतकंच नव्हे तर सनातन संस्थेकडून मला धोका आहे असं त्यांनी यावेळी म्हटलंय. पाहूयात लक्ष्मण माने नेमकं काय म्हणाले यावेळी. माझं चारित्र्यहनन कसं करता येईल अशा पद्धतीनं हा प्रयत्न चाललेला आहे. त्या मला असं वाटतं की सनातनपासून माझ्या जीवाला धोका आहे. म्हणजे मागे त्यांनी तक्रार केली होती तेव्हा मी काही फार सिरियस घेतलं नव्हतं, पण मला आता असं वाटतं की त्यांनी माझी दखल घेतलेली आहे. आणि ही गोष्ट मी असं मानतो की त्यांच्या कामाची जी काही पद्धती मला माहिती आहे ते रात्री काम करणारे लोक आहेत, दिवसा काम करत नाहीत. आणि या संस्थेचे लोक आणि या संस्थेच्या लोकांनी दाभोळकरांना मारलेलं आहे, या संस्थेच्या लोकांनी पानसऱ्यांना मारलेला आहे, कलबुर्गींना मारलेला आहे. त्याच्यामुळे माझा नंबर लागतोय की काय अशी मला चिंता वाटते.